ಸಂಗಮೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರ 91ನೇ ಪುಣ್ಯಸ್ಮರಣೆ ಆಧ್ಯಾತ್ಮ ಸಪ್ತಾಹ ಮತ್ತು ಸರ್ವಧರ್ಮಗಳ ಸಮನ್ವಯ ಏಕತ್ ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಾಗಲಕೋಟೆ ಜಿಲ್ಲೆ ರಬಕವಿ ಬನಹಟ್ಟಿ ತಾಲೂಕಿನ ಉತ್ತರಾಣಿಯುಣಿ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ತಟದ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಹಿಪ್ಪರಗಿ ಇಂಚಗೇರಿ ಆಧ್ಯಾತ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯದ ಸಂಗಮೇಶ ಮಹಾರಾಜರ 91ನೇ ಪುಣ್ಯಸ್ಮರಣೋತ್ಸವ ಆಧ್ಯಾತ್ಮ ಸಪ್ತಾಹ ಹಾಗೂ ಸರ್ವಧರ್ಮಗಳ ಸಮನ್ವಯ ಏಕತ್ ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶ ಜರುಗಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಗೋವಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಪ್ರಮೋದ್ ಸಾವಂತ್ ಅವರು ಜ್ಯೋತಿ ಬೆಳಗಿಸುವ ಮೂಲಕ ಉದ್ಘಾಟಿಸಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು, ಸುದರ್ಶನ ಮಹಾರಾಜರು, ಲಕ್ಷ್ಮಣರಾಮ್ ಡೋಬಳೆ, ತೇರದಾಳ್ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದ ಸಿದ್ದು ಸವದಿ, ಜಮಖಂಡಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದ ಆನಂದ್ ನ್ಯಾಮಗೌಡ್ ಮಾತನಾಡಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೆನ್ನೇರಿ ಮಠದ ಅದೃಶ್ಯ ಕಾಡಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶ್ರೀಗಳಾದ ಮಹಾದೇವ್ ಮಹಾರಾಜರು, ಆನಂದ್ ಸಿದ್ದ ಮಹಾರಾಜರು, ವಿವಿಧ ಮಠದ ಶ್ರೀಗಳು, ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ನಂತರ ಪ್ರಭುಜಿ ಮಹಾರಾಜರು ಕನ್ನೇರಿ ಮಠದ ಅದೃಶ್ಯ ಕಾಡಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶ್ರೀಗಳು ಆಶೀರ್ವಚನ ನೀಡಿದರು. ನ್ಯೂಸ್ 43 ಇಂಡಿಯಾ ಬಾಗಲಕೋಟೆ. ಪ್ರಭು ಮಹಾರಾಜ್ ಕಾ ಇನ್ವಿಟೇಷನ್ ಇಸ್ ಏಕತಾ ಸಮ್ಮೇಳನ್ ಮೇ ಮುಜೆ ಥಾ ಔರ್ ಉಸಿ ಏಕತಾ ಸಮ್ಮೇಳನ್ ಮೇ ಹಮಾರೆ ಸುದರ್ಶನ್ ಮಹಾರಾಜ್ ಜಿ ಮುಜೆ ಇನ್ವೈಟ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ವಹಾಂ ಪೆ ಗಯೆ ಥೆ. तो इसी गोवा महाराष्ट्र और कर्नाटक के सभी भक्तगण उनकी इस एकता सम्मेलन में जो 3 दिन चलने वाला था उन्हीं लोगों को शुभेच्छा देने के लिए संगमेश्वर मठ पे दर्शन देने के लिए और उसी के वास्ते यानी महाराज जी का दर्शन होगा उसका कार्ड सिद्धेश्वर महाराज यहाँ पे थे उन सभी लोगों का दर्शन देने के लिए और लोगों को एकता सम्मेलन का संदेश देने के लिए सिर्फ यहाँ पे आया था. सर अभी कर्नाटक गोवा में कर्नाटक का लोग बहुत जन आए बहुत ज़्यादा दर्जन हो रहा है बोल को आरोप कर रहे हैं. क्या दर्जन बोल दर्जन बहुत कर रहे हैं. बिल्कुल नहीं है. गोवा में कर्नाटक का कर्नाटक के लोग बहुत सालों से नहीं स्वतंत्र पूर्व से गोवा में है और अभी भी रह रहे हैं. अभी कल ही में उनके सम्मेलन में था वो भाईचारा से नांद रहे हैं कोई प्रॉब्लम नहीं है. ओके कल का सम्मेलन भी बहुत बड़ा हुआ है इस वजह से कोई प्रॉब्लम कर्नाटक में जो लोग गोवा में रहते हैं गोवा के जो कर्नाटक में रहते हैं उनको कोई नहीं होना चाहिए. सबसे पहले हम भारतीय हैं सबसे पहले हम हिंदुस्तानी. ओके सर अभी नेक्स्ट 6 मंथ में कर्नाटक में इलेक्शन आ रहे हैं तो मैं आप क्या बीजेपी माननीय मोदी जी के नेतृत्व में हर जगह फिर से एक बार भारतीय जनता पार्टी का सरकार आ रहा है. मुझे पूरा विश्वास है कि जिस तरह से डबल इंजन का सरकार केंद्र में बीजेपी और राज्य में बीजेपी का काम चल रहा है और कर्नाटक की डेवलपमेंट लास्ट जिस 5 साल से बड़ी डेवलपमेंट यहाँ पे दिख रही है तो निश्चित रूप से कर्नाटक के लोग फिर से एक बार भारतीय जनता पार्टी की सरकार यहाँ पे लाएंगे.